नमस्कार, मी सुनीता फडणीस, वास्तव्य परवरी, गोवा, गट क्रमांक 4, 40 ते 60 वयोमर्यादा. माझा विषय भारतीय संत साहित्य. आपल्या देशाला थोर अशी संत परंपरा लाभली आहे. संतांनी भक्तिमार्गाबरोबरच समाजाला दिशा दाखवण्याचे महान असं कार्य केलं आहे. या संत साहित्याचा विस्तार फार मोठा आहे. यामध्ये तुकोबारायांची गाथा, ज्ञानेशांच्या ओव्या, कबीराचे दोहे, रसखान मीराबाईंची भजनं, रामदासस्वामींचे मनाचे श्लोक, दासबोध असे अनेक ग्रंथ, एकनाथ महाराजांचे भारूड, विरहिणी, कवने, गवळण, अत्यंत विपुल असं हे साहित्य आहे. या संत साहित्याचा आजही समाज मनावर मोठा प्रभाव दिसून येतो. संत साहित्याचा हा अमूल्य ठेवा चिरंतन असा आहे. आजही या संत साहित्यातील बोधरूपी ज्ञानकण वेचून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो, एवढे सामर्थ्य या वाङ्मयात आहे. हे साहित्य आपल्या संस्कृतीचा पाया आहे. संत साहित्यात भक्तिमार्गाबरोबरच समाजाचे प्रबोधन, समाजातील कुरीतींवर प्रहार, पर्यावरण रक्षण हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आढळतात. तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून निसर्ग रक्षणाचा मोलाचा संदेश आम्हाला दिला आहे. बुडते हे जन देखवेना डोळा या पंक्तींमधून तुकोबारायांची समाजाविषयीची कळकळ प्रकट होते. समाजात बंधुभाव, एकता नांदावी ही कळकळ या साहित्यात आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. एकनाथांनी आपल्या भारूड या वाङ्मय प्रकाराने अंधश्रद्धेवर आसूड ओढलेला आपल्याला जाणवतो. अतिशय प्रभावीपणे या भारूडांद्वारे समाजातील अयोग्य चालीरीतींवर प्रहार केलेला आहे. याची भाषा अतिशय सोपी व रचना सहज समजेल अशीच आहे. आजही हा साहित्य प्रकार बराच लोकप्रिय आहे. गाडगेबाबांनी अंधश्रद्धेने पछाडलेल्या गोर गरीब लोकांना, अज्ञानी लोकांना त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत व्यावहारिक उदाहरणं देत अभंगांची, कीर्तनांची रचना केली. त्याला तोड नाही. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे मौलिक शिक्षणाचे विद्यापीठच. युवकांनी या ग्रंथाचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. ज्ञानदेवांनी रचलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी वाङ्मयाचे जणू लेणेच म्हणावे. सर्वसामान्य जनांना गीतेतील तत्वज्ञान सहज समजावे या हेतूने या ग्रंथाची रचना केली आहे. ज्ञानदेवांनी या ग्रंथाद्वारे संस्कृत भाषेत असलेले ज्ञान प्राकृत भाषेत आणले. अमृताते ही पैजा जिंके असे म्हणत त्यांनी मराठीची महती या ग्रंथात वर्णिली आहे. त्यांनी अखिल विश्वाच्या कल्याणाकरिता प्रार्थना करताना त्या परमेश्वराकडे पसायदान मागितले आहे. ईश्वरी तत्वाबरोबरच मानवी मूल्यांचे जतन हे या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. संत साहित्य हे संतांच्या पावन भक्तीतून, उदात्त अनुभवातून निर्माण झाले आहे. विष्णुमय जगताची दृष्टी या साहित्याने आम्हाला दिली. संत साहित्य हे अगाध अनंत आहे. हे सर्वदा सर्वकाळी आपल्या मानवी समाजाला दिशादर्शन करीत राहील. हे साहित्य जणू दीपस्तंभ आहे. त्याच्या उज्ज्वल प्रकाशात आपले सर्वांचे जीवन उजळून जावो, हीच संतचरणी प्रार्थना. धन्यवाद.